नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। खासदार धैर्यशील माने यांच्याकडून अंबप फाटा महामार्गाची पाहणी। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा ते कागल येथील 6 पदरीकरणाचे काम सुरू आहे। यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी अंबप फाटा उड्डाणपूल व महामार्ग रस्त्याचे प्रत्यक्ष पाहणी केली। मागील एका वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सुरू आहे। यामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल बोगदे नियोजित आहेत। सध्याची वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे व आजूबाजूला असणारी शेती पाहता नागरिकांच्या सोयीसाठी शिरोली संबापूर फाटा, अंबप फाटा, किनी घुनकी, कनेगाव, येलूर फाटा, वाघवाडी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत पाहणी केली। अंबप फाटा येथे आल्यानंतर विमानतळ प्राधिकरण सदस्य विकासराव माने यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी प्रकल्प अधिकारी वसंत पंधरकर, अंबपच्या लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने, उपसरपंच अविनाश अंबपकर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजेंद्र माने व डी के माने, विलास पाटील, विलास माने, तंटामुक्त अध्यक्ष संतोष उंडे, दत्त सोसायटी व्हाईस चेअरमन उत्तम जाधव, माजी सरपंच बी एस अंबपकर, ग्रामपंचायत सदस्य माणिक दाभाडे, आसिफ मुल्ला, ज्योती माने, संगीता जाधव, सारिका हिरवे, रेखा गायकवाड, सरिता कांबळे तसेच अंबपवाडीचे सरपंच पांडुरंग खोत, पांडुरंग पाटील, मनपाडळे सरपंच रायबा राजे शिंदे, भीमराव शिंदे, पाडळीगावची फीबी पाटील, उपसरपंच शिवाजीराव पाटील, माणिक सूर्यवंशी, वाल्मिक जाधव, संतोष जाधव, सुशील भाट, अरबाज बेडक, प्रमोद सूर्यवंशी, सतीश मोरे, दिग्विजय दाभाडे, अतुल दाभाडे, हर्षवर्धन कांबळे आदी उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।